नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण SRPF अमरावतीची तात्पुरती निवड यादी प्रतीक्षा यादी पाहणार आहोत. SRPF भोजन साहेबची चाचणी झालेली आहे आणि आता त्याची तात्पुरती निवड यादी प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे. तर आता आपण पाहणार आहोत की यामध्ये कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, कोणत्या विद्यार्थ्यांची नावं प्रतीक्षा यादीमध्ये आलेली आहे आणि किती गुणांवर त्यांची निवड झालेली आहे. तर पहा मित्रांनो, SRPF गट क्रमांक 9 अमरावती तात्पुरती निवड यादी प्रतीक्षा यादी. ठीक आहे, पा एकूण भोजन सेवकच्या जागा ज्या होत्या त्या टोटल 5 जागा होत्या आणि तुमची जी व्यवस्थित चाचणी झालेली होती भोजन सेवकसाठी ती झालेली होती 4 मार्च ते 12 मार्चच्या दरम्यान आणि 14 मार्चला त्याचा निकाल लावलेला होता भोजन सेवक चाचणीचा. आणि तुमच्या काही हरकती वगैरे असेल तर त्यांनी 16 मार्चपर्यंत मागितलेल्या होत्या चाचणी निकालाबाबत आणि काल रात्री त्यांनी त्यांचा निकाल सुधारित निकाल लावलेला होता भोजन सेवक चाचणीमध्ये. ज्या विद्यार्थ्यांना सुधारित निकाल काही बदल झालेला असेल निकालामध्ये तर तो काल रात्री लावलेला होता. तर पहा, सुधारित गुणांची यादीनुसार भोजन सेवक पदाची तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी ही मूळ कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे भरती निकषाची पूर्तता याच्या अधीन राहून तयार करण्यात आली असून सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. ठीक आहे मित्रांनो, तुमचे जे भोजन सेवकमध्ये मिळालेले गुण आणि तुमचे कागदपत्र या आधारावर तुमची ते निवड यादी व प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे तात्पुरत्या स्वरूपाची. सदर निवड यादीमधील उमेदवाराची निवड तात्पुरती असेल, निवड यादीमध्ये नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला समजण्यात येऊ नये. तर ही जी निवड यादी तात्पुरत्या स्वरूपाची आहे ज्यामध्ये थोड्याफार प्रमाणात बदल होऊ शकतो. 5 तात्पुरती निवड यादीमधील उमेदवाराचे मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे पडताळणीसाठी व सदर कागदपत्रे सत्यप्रत केलेल्या छायांकित प्रतीचा एक संच घेऊन समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 9 अमरावती यांचे कार्यालय सोमवार दिनांक 23 मार्च रोजी सकाळी 10 वाजता न चुकता हजर राहावे. तर यांनी काय म्हटलं पहा, तात्पुरते निवड यादीमधील उमेदवार, फक्त निवड यादी आहे, प्रत्यक्ष यादीमधील उमेदवार नाही, फक्त निवड यादीमधील उमेदवार मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे, ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांना मूळ कागदपत्रे आणि प्रमाणपत्रेसोबत आणि एक झेरॉक्सपतीचा संच घेऊन पण जावं लागेल तुम्हाला. एक ओरिजिनल डॉक्युमेंटचा संच आणि तसाच एक झेरॉक्सपतीचा संच पण घेऊन जावं लागेल तुम्हाला 23 मार्चला सकाळी 10 वाजता तुमचा जो पत्ता आहे SRPF गट क्रमांक 9 अमरावती या ठिकाणी. तात्पुरत्या निवड यादीमधील उमेदवाराची मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे व विविध शासन निर्णय परिपत्रके व भोजनसेवक भरती कार्यपद्धतीमधील निर्देशांनुसार फेरपडताळणी झाल्यानंतर त्यांची अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल. तर तुमची जी निवड यादी होणार आहे, अंतिम निवड यादी, तुमची फेर तपासणी केल्या जाईल, तुमची परिपत्रक आहे, तुमची शासन निर्णय कुठल्या प्रकारचं आहे, ठीक आहे, सर्व फेर तपासणी केली जाते, नंतरच तुमची निवड केली जाईल. 7 तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड ही भरती निकषाच्या पूर्तता यांची अधीन असून त्यामध्ये अपात्र झाल्यास तात्पुरत्या निवड यादीमध्ये उमेदवाराची नावे रद्द करण्यात येईल. याबाबत उमेदवारांना कोणताही दावा तक्रार हक्क राहणार नाही याची नोंद घ्यावी. उमेदवारांना भोजनसेवक पदाच्या तात्पुरत्या निवड यादी व प्रतीक्षा यादीमधील काही हरकती किंवा आक्षेप असल्यास दिनांक 21 मार्च सायंकाळी 6 वाजेपर्यंत कार्यालयाच्या ईमेल आयडीवर ह्या ईमेल आय डी दिल्या यावर सादर कराव्यात. तसेच दिनांक 21 मार्च 2000 नंतर प्राप्त झालेले हरकती विचारात घेतल्या जाणार नाही. तर मित्रांनो, आपण जी आता यादी पाहणार आहोत प्रतीक्षा यादी व निवड यादी, तर तुम्हाला त्यामध्ये काही आक्षेप असेल काही हरकती असेल तर तुम्ही 21 मार्चपर्यंत सायंकाळी 8 वाजेपर्यंत यावर आक्षेप नोंदवू शकता. ठीक आहे, तुम्हाला हे आक्षेप ईमेलवर हरकती जी आहे ते ईमेलद्वारे नोंदवायची आहे. तर आता आपण पाहणार आहोत की यामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांची नावं प्रतीक्षा यादीमध्ये आलेली आहे. तर पहा, एकूण फक्त 5 जागा होत्या मित्रांनो. पहा, पहिली कॅटेगरी ओपन कॅटेगरी, ॲप्लिकेशन नंबर आहे 1416, चेस नंबर आहे 883, नाव आहे चांदेकर रजनी भास्कर या विद्यार्थिनीची निवड झालेली आहे. याचा तिचा प्रवर्ग एज्युकेशन 10वी झालेला, डेट ऑफ बर्थ SC, 87 मार्क्स या विद्यार्थ्याला विद्यार्थिनीने मिळालेली आहे चांदेकर रजनी भास्कर. ठीक आहे, तुम्ही यामध्ये पाहू शकता चेस नंबर आहे 883, ओपन कॅटेगरीमधून या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे विद्यार्थिनीची चांदेकर रजनी भास्कर. नंतर आहे SC कॅटेगरी, चेस नंबर आहे 982, नाव आहे खलबडे सूरज अशोकराव. चेस नंबर बरोबर चेक करायचं, नाव जरी बरोबर नसलं तर चेस नंबर बरोबर चेक करायचा, 982. ठीक आहे, याची जी निवड याला 85 मार्क्स मिळालेली आहे, कॅटेगरी आहे SC कॅटेगरीमधून या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे
सूरज अशोकरा खलबड़े। नंतरची कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी, ज्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे त्यांचं नाव आहे लोखंडे स्वप्निल महादेवराव, चेस्ट नंबर आहे 1708, याला जे मार्क्स मिळालेले आहे चाचणीमध्ये ते मिळालेले 81 मार्क्स, ठीक आहे, बहुजन सेवक चाचणीमध्ये 81 मार्क्स याला मिळालेले आहे। नंतरची कॅटेगरी आहे व्हीजे ए कॅटेगरी, चेस्ट नंबर आहे 643, नाव आहे राठोड अनिल सुधाकर, राठोड अनिल सुधाकर या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे व्हीजे ए कॅटेगरीमधून, त्याला जे मार्क्स मिळाले ते 80 मार्क्स। नंतरची कॅटेगरी आहे ई डब्ल्यू एसमधून ज्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे त्याचं नाव आहे जाधव नीरज सुभाष या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे ई डब्ल्यू एस कॅटेगरीमधून, चेस्ट नंबर आहे 1283, याला 82 मार्क्स मिळाले होते बहुजन सेवक चाचणीमध्ये। तर आता आपण प्रतीक्षा यादीमध्ये पण कोणाकोणाची नावं आलेली आहे, तर अगोदर ओपन कॅटेगरी, हां ओपन कॅटेगरीमधून ज्या विद्यार्थ्याची नावं आलेली आहे वेटिंग लिस्टमध्ये ते आहे खेरडे प्रफुल दशरथराव, आणि दुसरं नाव आहे टाकसळे प्रफुल भोलाराम, ठीक आहे, तुम्ही ज्यामध्ये चेस्ट नंबर पण बरोबर पाहू शकता। हे या विद्यार्थ्याचे नाव ओपन कॅटेगरीमधून वेटिंग लिस्टवर आलेले आहे। नंतर एस सी कॅटेगरीमधून वेटिंग लिस्टमध्ये नाव जे आलेले आहे ते डोंगरे अतुल नामदेव, हिवराळे गजानन रमेश, या दोन विद्यार्थ्याची नावे वेटिंग लिस्टमध्ये आलेले आहे एस सी कॅटेगरीमधून। नंतर ओबीसी कॅटेगरी नाव पहा बोधगे रोशन माणिकराव, अस्वले प्रवीण गणेशराव, या दोन विद्यार्थ्याची नावं आलेली आहे ओबीसी कॅटेगरीमधून वेटिंग लिस्टमध्ये। नंतर आहे व्हीजे ए कॅटेगरी, ठीक आहे, व्हीजे ए कॅटेगरी पहा नाव आहे पवार रोशन नामदेव, राठोड वीरेश सुरेश, या दोन विद्यार्थ्याची नावं आलेली आहे वेटिंग लिस्टमध्ये व्हीजे ए कॅटेगरीमधून। नंतरची कॅटेगरी आहे ई डब्ल्यू एस कॅटेगरी, नाव आहे टेकाडे स्वप्निल दिलीप, दुसरं नाव आहे सुरेशे स्वप्निल विनायकराव, या दोन विद्यार्थ्याची नावं वेटिंग लिस्टमध्ये आलेली आहे ई डब्ल्यू एस या कॅटेगरीमधून। तर 10 विद्यार्थ्याची नावं वेटिंग लिस्टमध्ये आलेली आहे आणि 5 विद्यार्थ्याची नावे निवड यादीमध्ये आलेली आहे। मित्रांनो, संपूर्ण यादी आपण आता पाहिलेली आहे, निवड यादी पण पाहिलेली आहे आणि प्रतीक्षा यादी पण पाहिलेली आहे। तर मित्रांनो, जर कोणाला काही आक्षेप असेल या लागलेल्या यादीमध्ये तर हे ईमेल आय डी दिलेलं आहे, या ईमेल आय डीद्वारे तुम्ही तुमचे आक्षेप पाठवू शकता 21 मार्च सायंकाळी 6 वाजेपर्यंत, उद्याची अंतिम तारीख आहे 21 मार्च सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही तुमचे आक्षेप त्या ठिकाणी पाठवू शकता ईमेलद्वारे। तर ज्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे त्यांना 23 मार्च सकाळी 10 वाजता दिलेल्या पत्त्यावर न चुकता हजर राहायचं आहे। 23 मार्च सकाळी 10 वाजता तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि तुमचे जेरॉक्स प्रती पण सोबत घेऊन जायच्या। इथे म्हटलं आहे त्यांनी मूळ कागदपत्रेचा एक संच घेऊन जायचा आणि छायांकित प्रतीचा पण एक संच घेऊन जायचा। 23 मार्च सकाळी 10 वाजता दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचं। तर अशा प्रकारे SRPF गट क्रमांक 9 अमरावती याची आपण तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी लावलेली आहे, पाहिलेली आहे, ठीक आहे। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।